अप्रतिम बिस्किट केक करणार आहे. क्या बात है. बिस्किट केक साठी काय साहित्य लागतं ते मला सांगा. बिस्किट असतात चुरा, मिक्सर मधून बिस्किट काढून घ्यायचे. गार्निशिंग साठी काही बिस्किट, दूध, चवीनुसार पिठी साखर, बरं, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि कोको पावडर. फॅन्टॅस्टिक. बिस्किट केक साठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची आणि आता टास्क जर अवघड आहे, कारण कृती पण तुला करायची आणि गाणं पण तुलाच गायचंय. बिलकुल. जो आज आपल्यासाठी गातो अनिकेत सर, आप बिलकुल रेसिपी कर. संघर्षक कृती अतिशय सोपी आहे म्हणून मला येते कदाचित. बर. आपण सगळ्यात आधी बिस्किट पावडर या बाउल मध्ये घेऊया काढून. बिस्किटचा चुरा आपण घेतला. बिस्किटचा चुरा घेतलाय, त्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपण थोडीशी साखर घालणार आहोत. बरोबर. पुढे काय लागणार आहे. बेकिंग पावडर. ओके. एक साधारण अर्धा चमचा. बर. कोको पावडर. रंग येण्यासाठी. रंग, चव, चव दोन्ही. बरोबर. साधारण एक दोन चमचे आपण घेतली. हो. पुढे. आणि यात आता दूध टाकून. बर. आपण हे छान याचं मिश्रण करून घेणार. दूध तेवढं पुरे काजून लागेल. दूध थोडंसं लागेल. बर. पुरे. आणि मला वाटतं आपण हे जरा आपण तो अंदाज घेतच हे खरं फेटायचं आहे. बरोबर. आपण हे थोडस अवघड काम आहे ते बहिणींकडे सोपूयात का. शर. आणि तोपर्यंत एक छानसं गाणं ऐकूया. पडसाद कसा आलान कळे, पडसाद कसा आलान कळे, अवसेत कधी कातम उजळे, संजीवन मिळताशेचे निमिषात पुन्हा जग सावरले, किमया असली का केली कुणी, स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले दुरुनी. क्या बात. एक मिठी मारत का प्लीज. हा हा. खूप खूप छान. आणि मला आज प्रचंड आनंद झाला. मी तुम्हाला परत सांगतो, त्याचं पहिलं कारण तू आलायस, दुसरं कारण तू सपत्निक या मंचावरती आलायस, आणि तिसरं कारण तुझ्या आवाजाला अजूनही तीच धार आहे. थँक्यू सो मच. अजूनही तसाच तो काळ झाला भेटतो आणि असाच गात राहा. आणि दरम्यान वहिनींनी जादुई हातांनी ते मिश्रण तयार केलेलं आहे. आपल्याला पाहिजे तसं आता हे बॅटर तयार झालेलं आहे. येस. पुढे. आणि आता त्यात आपण थोडासा गरजेनुसार सोडा घालूया. बर. त्याला एक फुगीरपणा येण्यासाठी. हो. जाळी पडते छान. बरोबर. मिक्स करून घ्यायचं. ओके. आता आपण याच्यात सोडा घातलाय. सोडा घातलाय. आता हे संघर्षण 5 मिनिटं आपल्याला फेटायला लागेल. ते सगळे व्यवस्थित मिक्स होईल. व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला जो पाहिजे तो तसा असा जाळीदार केक छान तयार होईल. त्याची थिकनेस व्यवस्थित तो मेंटेन. बरोबर. ठीक आहे. आपण ते मिक्स करून घेऊयात. झालंय मिक्स. हो. पुढे. आता याला आपण तुपाने, ऑलरेडी आपण तूप लावून ठेवलेलं या भांड्यामध्ये हे मिश्रण त्यात काढून घेऊया. ठीक. संघर्षण फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये अप्रतिम बिस्किट केक आपल्याला खायला तयार आहे. येस. वा वा. हे मिश्रण आपल्याला त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. ज्याला आपण ऑलरेडी ग्रीसिंग करून ठेवलेलं आहे तुपाने. तुपाने ग्रीसिंग केले आणि ओव्हन मध्ये हाय वरती आपल्याला एक साधारण 6 मिनिटं याला बेक करून घ्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर वरती ओव्हन आपण ठेवूयात आणि 5 ते 6 मिनिटात आपला केक तयार होईल. बरोबर. बिलकुल. क्या बात आहे. आता आपण हे ओव्हन मध्ये ठेवूया. बरोबर. मॅक्झिमम टेम्परेचरला 5 ते 6 मिनिटं. येस. व्हेरी गुड. 6 मिनिटात तयार होईल बिस्किट केक. पटकन तुम्ही घेऊन घ्यायसाठी लागणारं साहित्य कृती. बिस्किट केक बनवण्याकरता लागणारं साहित्य: बिस्किटांचा चुरा, दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर आणि पिठी साखर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बिस्किटांचा चुरा, पिठी साखर, बेकिंग पावडर अर्धा चमचा, 2 चमचे कोको पावडर आणि दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये बेकिंग सोडा घालून 5 मिनिटं मिश्रण फेटून घ्यावं. केकच्या भांड्याला तूप लावून घ्यावं. फेटलेलं मिश्रण केकच्या भांड्यात घालून 5 ते 6 मिनिटं उच्च तापमानावर ओव्हन मध्ये ठेवावं आणि बिस्किट केक सर्व्ह करावा.